अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्याने महाविकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथराव खडसे यांचा करिश्मा या निमित्ताने पाहायला मिळालाय। तर भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घातला असल्याने तेच निवडून येणार होते, त्यात विशेष काय, या निवडणुकीत आमच्या उमेदवारांचे अर्ज अधिकाऱ्यांवर दबाव आणून बाद करण्यात आले, आमच्या उमेदवारांवर खोटे कर्जाचे दाखले जोडून आमची फसवणूक करण्यात आली, याचा निषेध म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने तेच मैदानात असल्याने तेच विजयी झाले आहेत, आम्ही पराभवाला घाबरून या निवडणुकीत पळ काढला, असे एकनाथराव खडसे म्हणत आहेत। खडसे यांनी आपला मतदारसंघ तपासून पहावा, आपल्या गावाची ग्रामपंचायत तपासून पहावी, त्या ठिकाणी आपला सरपंच आहे का मग बोलावे। भाजपा हा घाबरणारा पक्ष नाही, पुढे अजून निवडणुका आहेत, जनतेसमोर येऊन निवडून लढावे, तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक लढवायला हवी होती, अधिकाऱ्यांवर दबाव, अजून आमच्या उमेदवारांवर खोटे कर्ज दाखले दाखवून स्वतः बिनविरोध निवडून आले आहे, हे अगोदर खडसे यांनी तपासून पाहावं। सहकार पॅनलचं संपूर्ण पॅनल विजय झाल्याचं बघितलं जात आहे, काय प्रक्रिया? आता निवडणूक जर एकतर्फीच असेल तर मग काय होणार आहे? तर आम्ही सांगितलं की आम्ही त्यांचा निषेध करून की ज्यांनी ज्या पद्धतीने आमची फसवणूक केली, अधिकारांचा वापर गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दडपण आणून ज्या पद्धतीने आमचे सगळे फॉर्म त्यांनी रद्द केलेत, कोणी कर्ज काढलेलं नसताना खोट्या कर्जाचे दाखले त्या ठिकाणी छापून आपल्या घराबरून दिलेत, आणि त्यामुळे आमचे त्यांनी अर्ज सगळे बाद करून टाकले। जो जो 10 जवळ 9 लोक त्या ठिकाणी ते बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेत, आणि म्हणून या ठिकाणी याच्या निषेधार्ह आम्ही या निवडणुकीमधून वॉकआउट केलेलं होतं। या निवडणुकीमधून आम्ही कुठेही फॉर्म भरलेलं नव्हतं, ते सगळे विड्रॉल केलेले होते, आम्ही निवडणूक लढलोच नाही, आणि त्यामुळे एकच पॅनल या ठिकाणी होतं। त्यामुळे विजय झाला नाही झाला हा विषय फार गौण आहे या ठिकाणी। खडसे साहेबांना म्हणा, आपल्या विधानसभा बघा, आपल्या गावातली कोथळीमधली 7 लोकांची ग्रामपंचायत आहे, ती सुद्धा आपण तपासून बघा, ती तरी आपलं सरपंच आहे का, आपल्या मुक्ताईनगरमध्ये आपले नगराध्यक्ष आहेत का? भारतीय जनता पक्ष हा घाबरणारा पक्ष नाही, अजून पुढे घोडा मैदान समोर आहे जिल्हा परिषदमध्ये, तिथे आपण उतरा म्हणा, या समोर पब्लिकमध्ये या ना, म्हणजे आपण बघितलं असेल त्यांच्या मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराचा खोटा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिला, ज्या बँकेचं त्यांनी कर्जच काढलं नाही, ज्या तालुक्यामध्ये ते कधी गेलेच नाही कर्ज काढायला, त्यांचा खोटा दाखला दिला आणि स्वतः बिनविरोध निवडून आलेत। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही धोकेबाजी करतायत, अधिकाऱ्यांवर दडपण आणून त्या ठिकाणी आमचे अर्ज बाद करतायत, आणि कशाला पळायच्या गोष्टी करतायत, कशाला या ठिकाणी मोठ्या विजयाच्या गोष्टी करतायत? तुमच्यामध्ये हिंमत होती तर तुम्ही लढायचं होतं तुमच्या मतदारसंघामध्ये, पण ते करत नाही, अधिकाऱ्यांना आताशी धरून दडपशाही करून सगळे आमचे अर्ज त्यांनी बाद करायला लावले, आणि आता भाजप पराभवाच्या ढाकाने पळालं असं पळालं। आपण आपल्या मतदारसंघात बघा आपली परिस्थिती काय, आणि नंतर मग पराभव जय आपण याच्यावर चर्चा करू। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की आम्ही सर्वपक्षीय पॅनल बनून निवडणूक लढवण्याचा विषय झाला होता, मात्र आयत्या वेळी भाजपा या निवडणुकीतून बाहेर पडल्याने पहिल्याच टप्प्यात महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे 11 उमेदवार हे बिनविरोध झाले असल्याने स्पष्ट बहुमत त्याचवेळी आम्हाला प्राप्त झाले होते, त्यामुळे आमचा विजय सहज झाला होता। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेकडून जळगावसह राज्यातील जिल्हा बँकेवर चांगली कामगिरी करून आपला झेंडा फडकवला आहे, आम्ही शेतकऱ्यांना चांगली सेवा देऊ, भाजपसोबत निवडणूक लढवण्याची आमची बोलणीही झाली होती, नंतर जागेवरून आणि काँग्रेसने भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता, यावरून नंतर महाविकास आघाडीनेच ही निवडणूक लढण्याचे आदेश वरून आल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीने लढवण्याचा निर्णय घेतला होता। भाजपा आता काहीही म्हणत असले तरी शक्ती कुणाची जास्त आहे हे आजच्या निकालावरून स्पष्ट होत आहे। भाऊ, काय सांगाला, जिल्हा बँकेचा निकाल लागलेला आहे, सहकार पॅनलने जवळजवळ सगळ्याच जागा जिंकलेल्या आहेत, कसं बघता तुम्ही या विजयाकडे? नाही, पूर्वीच आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस निवडणुकीचा विषय आला त्यावेळेस सर्वपक्षीय पॅनल करण्याकरता निर्णय झाला होता, पण एकाएकी भारतीय जनता पार्टी बाहेर निघाल्यानंतर महाविकास आघाडीने या ठिकाणी निवडणूक लढवली, आणि पहिलाच विजय हा होता की 21 जागेपैकी 11 जागा महाविकास आघाडीने अगोदर अविरत निवडलेल्या होत्या,
त्यामुळे स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं होतं आणि समोरचं पॅनल जरी जे उभं राहिलं तरी ते पॅनल नसून इकडून तिकडून सगळे जमा केले लोक एकत्रित उभं राहिले होते, त्यामुळे हा विजय सहज होता. आणि मला तरी असं वाटतं की महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये या सहकारी बँकांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट यश हे जळगाव बँकेमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांनी मिळून या बँकेवर आपला झेंडा फडकवलेला आहे आणि मला तरी वाटतं की येत्या काळामध्ये मागच्या काळात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची सेवा या बँकेने केली त्याच्यापेक्षा जास्त चांगली सेवा करण्याकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू असं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही आश्वासन देतो. भाजपने यावेळेला म्हटलेलं होतं की त्यांचा विश्वासघात केला गेला आणि त्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं वगैरे. निश्चितपणाने भाजपबरोबर आमची बोलणीसुद्धा झाली होती पण काही कारणास्तव भाजप आमच्यामधून जागेच्या वादावरून म्हणा किंवा एक काँग्रेसनी त्यावेळेस असा पवित्रा घेतला होता की भाजप जर बरोबर राहिली तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही, त्याच्यामुळे पक्षाचे वरतून आदेश आल्यामुळे महाविकास आघाडीला एकत्रित लढावं लागलं आणि या ठिकाणी आम्ही तिघंजण एकत्रित लढल्यामुळे या ठिकाणी विजय झालो. आता भारतीय जनता पार्टी जरी काही म्हणत असली तरी शक्ती कुणाची आहे हे या ठिकाणी निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध होत आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.